निश्चित कामगिरी करणारे तेजस्वी यादव विरोधी पक्षात बसले। महाराष्ट्रातही सगळ्यात मोठा पक्ष विरोधात बसला, त्याचंच प्रतिबिंब बिहारात पडलं। पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्याला बिहारातील विजयाचं श्रेय दिलं जातंय याचा आम्हाला आनंद आहे। देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते। फडणवीस यांना बिहार सरकारकडेच लक्ष द्यावं लागेल अशी चिन्ह दिसतात। बिहारमध्ये भाजप काँग्रेस आमदार फोडण्याच्या तयारीत आहे। हे आमदार जदयूपेक्षा भाजपातच सामील करायचे आणि आकडा वाढवून नितीश कुमार यांना दबावात ठेवायचा एक विचार आहे। बिहारला विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी राज्यातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी, त्यामुळे बिहारला फायदा होईल पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल असा एक टोला लगावण्यात आलाय।